हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. आजचा टॉपिक खूप छोटा आहे. प्रीपोजिशन हे आहे सिन्स आणि फ्रॉम हे दोनच बघितलेले आहेत, तर ह्याच्यामध्ये खूप जणांना कन्फ्युजन होतं. बेसिकली प्रीपोजिशन जे असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने वापरले जातात. जसं की फ्रॉमचा जर वापर करायचा झाला तर हा प्लेससाठी टाईमसाठी वापरला जातो, आणि सिन्स हा सुद्धा टाईमसाठी वापरला जातो. आज फक्त आपण फोकस करणार आहे टाईमसाठी. वेळ सांगण्यासाठी या दोन प्रीपोजिशनचा वापर कसा केला जातो ते बघू. पहिल्यांदा बघूयात आपण सिन्स. सिन्स म्हणजे पासून. दोन्हीचाही अर्थ एकच आहे, पासून, एखाद्या पर्टिक्युलर टाइम पासून असा याचा अर्थ होतो. सगळ्यांना कन्फ्युजन ऍक्च्युली सिन्स मध्येच आहे की कधी सिन्स वापरायचा आणि कधी वापरायचा नाही. सिन्स कधी वापरायचं, एक्झॅक्टली परफेक्ट टायमिंग जर तुम्हाला माहिती असेल तर आपण सिन्सचा वापर करतो. किंवा अजून थोडंसं एक छोटस गोष्ट लक्षात ठेवायची जर झाली, तर जे काही तुम्हाला घड्याळावर दिसणारे वेळ आहे किंवा जे तुम्हाला कॅलेंडरवर दिसतात, ह्या दोन्हीमध्ये जे काही शब्द वापरलेले आहेत त्यांचा वापर जर सेंटेन्समध्ये टाइम सांगण्यासाठी करणार असेल तर सिन्सचा वापर करायचा आहे. कसं? जसं सिन्स 9 o'clock, 9 वाजल्यापासून. इथं घड्याळामध्ये 9, 10, 12, 1, 4 हे जे काही टाइम दाखवलं जातं त्याच्यासाठी आपल्याला सिन्सचा वापर करायचा आहे. आणि कॅलेंडरमध्ये तुम्हाला दिवस म्हणजेच वार दिसणार आहे, तारीख दिसणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला महिना दिसणार आहे, आणि तसंच वर्ष सुद्धा. म्हणजे ह्या चार गोष्टी सांगण्यासाठी कोणत्या? डे, डेट, मंथ आणि इयर. हे जे चार गोष्टी आहेत जे आपल्याला कॅलेंडरवर दिसतात ते, आणि घड्याळामध्ये आपल्याला जे काही दिसणारे आहेत टाइम, ते सांगण्यासाठी आपल्याला सिन्स हा प्रीपोजिशन यूज करायचा आहे. एकदम इझी आहे. जसं सिन्स 9 o'clock, सिन्स मंडे, सिन्स 16, सिन्स जून, सिन्स 1999. हे सगळे जे शब्द असणार आहेत ते सिन्स सोबत येणार आहे. मग फ्रॉम कधी यूज करायचा? ह्यांच्या व्यतिरिक्त जे काही आपण टाइम यूज करणार आहे, जसं 2 दिवसापासून, 2 तासापासून, 5 महिन्यांपासून, 5 वर्षांपासून, 25 वर्षापासून, खूप दिवसापासून, अर्धा तासापासून, हे सगळे जे शब्द मी आत्ता वापरले आहेत ते तुम्हाला घड्याळामध्ये किंवा कॅलेंडरमध्ये दिसणार नाही, बरोबर आहे? पण हे टाइम झालेले आहेत, घडणारे आहेत किंवा घडत असतात. जसे की 2 दिवसापासून, फ्रॉम 2 डेज. आता हे 2 दिवस तुम्हाला इथे दिसत आहेत का? ऑफकोर्स नॉट. मी तुम्हाला 2 आकडा दिसतोय पण तो 2 तारखेचा आहे. त्याच्यानंतर ना हाफ अँड आवर, अर्धा तास. तुम्हाला एक्झॅक्टली हाफ अँड आवर तुम्हाला घड्याळामध्ये दिसतोय का? नाही दिसत. 2 मंथ्स, हे 2 मंथ्स मध्ये इथे दिसणार आहे का? नाही. फ्रॉम मेनी डेज, दिवस आहे पण कोणता नक्की दिवस आहे माहीत नाही. मेनी डेज असंच ढोबळमानाने सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर ना फ्रॉम 25 इयर्स, 25 वर्षापासून. म्हणजे कालावधी छोटा असेल टाइमचा किंवा खूप मोठा असेल, या दोन्हीसाठी सुद्धा आपण फ्रॉम वापरतो जर ते ढोबळमानाने सांगत असेल तर. पण ते जर एक्झॅक्टली टायमिंग आपण सांगत असेल तर तेव्हा आपण सिन्सचा वापर करतो. ह्याच्यासोबतच आपण चाइल्डहूड हे सुद्धा सिन्स मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर सिन्स द बर्थ, बर्थ म्हणजे जन्मल्यापासून. जन्म कधी होतो? कधीही होतो का? नाही, पर्टिक्युलर टाइमला होतो. म्हणजे एक्झॅक्टली टायमिंग तुम्हाला माहिती आहे. सिन्स हिज बर्थ, त्याच्या जन्मापासून. सिन्स हिज डेथ, त्याच्या मृत्यूपासून. जन्म आणि मृत्यू, लहानपण. सिन्स द जॉब फर्स्ट डे, जॉबच्या पहिल्या दिवसापासून. सिन्स द एंड ऑफ इयर, वर्षाच्या शेवटपासून. म्हणजे एक्झॅक्टली जे काही टाइम आहे ते सांगत असेल आपल्याला सिन्स ह्या प्रीपोजिशनचा वापर करायचा आहे. आणि ढोबळमानाने जेव्हा आपल्याला काही टाइम सांगायचं असेल, मग तो टाइम स्पॅन कमीचा असू शकतो किंवा मोठा सुद्धा असू शकतो, तेव्हा आपल्याला फ्रॉम हा प्रीपोजिशन यूज करायचा आहे. हे दोन्ही प्रीपोजिशन प्रीपोजिशन ऑफ टाइम या कॅटेगरीमध्ये आहेत. त्याच्यात फक्त आणि फक्त टाइमच सांगितलं जातात आणि दोन्हीचा अर्थ एकच आहे, पास सुरू. जेव्हा जेव्हा तुम्ही काही रीडिंग करत असाल तेव्हा जर तुम्हाला हे दोन्ही शब्दापैकी कोणता जरी शब्द दिसला तरी त्याला अंडरलाईन करा आणि तो संदर्भ जो काही आहे सेंटेन्सचा तो वाचून बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की तो कोणत्या अर्थाने वापरलेला आहे. फ्रॉमचे अजून सुद्धा दुसरे अर्थ होतात प्रीपोजिशनचे,
बट आज आपण फक्त टाइमच्या संदर्भात बघितले आहे. सो दिस इज फॉर टुडे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा सिन्स आणि फ्रॉमच्या सेंटेन्सेसची, कारण आपल्याला ते बोलत असताना लागतात. थँक्यू.